नमस्कार शेतकरी मित्रांनो, जाधव फार्म वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. तर जसं की आपण थंबनेल बघून आपलं कळलं असेल की कोलंबस नारळाला आपण जर यूट्यूबवर बघत राहिलात किंवा गुगलवर, कोणी म्हणतं 1000 लागतं, कोणी म्हणतं 500 लागतं, 700 लागतं. एवढा मोठा शेतकऱ्याची फसवणूक किंवा शेतकऱ्याला असं समजलं जातं की शेतकऱ्याला काही कळत नाही आहे. आणि यूट्यूबला असं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आत्तापर्यंत 90% व्हिडिओ असे बघितलेत की प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच गोष्ट सांगितली जाते की 1000 नारळ लागतील, 500 नारळ लागतील, मस्त थंबनेलपैकी एडिट बिडिट करून टाकतात. पण हे सत्य आहे का? खरंच या कोलंबस नारळ एवढे नारळ लागतात का? कारण प्रत्येकजण यूट्यूबसाठी काय करतं आहे, आपलं चॅनल चांगलं चालण्यासाठी कायसुद्धा माहिती टाकायला लागलं आहे. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं आहे, शेतकऱ्याची फसवणूकसुद्धा होऊ शकते. त्यासाठी आजचं मी व्हिडिओ बनायचं ठरवलं आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया की कोलंबस जाती कुठली आहे. ती कोलंबस जात श्रीलंकाची आहे, कोणी म्हणतं इकडची आहे, तर जास्त करून श्रीलंकाचेच म्हणलं जातं. श्रीलंकामध्ये कोलंबस असं क्षेत्र आहे, तिथेही कोलंबस नारळ जात तयार झाली आहे. आता हे नारळाची लागवड जर म्हणलं ती आपण दोन अंतराने करू शकता, एक म्हणजे 20x20 आणि एक म्हणजे आपलं जे 16x16 किंवा 15x15, म्हणजे आपण ज्याला सघन पद्धत म्हणू शकतो ती पद्धत. आपण लागवड केल्यानंतर आपण आंतरपीकसुद्धा घेऊ शकता. जसं की बघा, मी आता हे जो आपला कापूस आहे आंतरपीक घेतलेला आहे, आणि आंतरपीक आपल्या जोपर्यंत झाड मोठं होत नाही तोपर्यंत घ्यायचं आहे. कारण आंतरपीक घेतलं तरच आपला जो आहे आपला मेंटेनन्स निघू शकतो. कारण तो झाडाला प्रत्येक मेंटेनन्स जास्त लागत असतो, त्याचे खतं असतील, पाणी असतील, औषधं असतील. कारण झाड लावलं म्हणण्यावर त्याला मंजूर म्हणजे सगळं प्रत्येक गोष्टी आपल्याला त्याला मेंटेनन्स द्यावं लागेल. त्यासाठी आपलं जे आहे आंतरपीक, मी सांगतो आंतरपीक आपण घेऊ शकता. आंतरपीक घ्यायला काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर लागवड झाल्यानंतर आपल्याला 2x2 खड्डा घ्यायचा आहे. खड्ड्यामध्ये शेणखत, लिंबू पेन सर्व टाकून द्यायचं, खड्डा लावून घ्यायचा आणि असं ड्रिप सिस्टम त्याला असं पाणी द्यायचं. आता राहिला विषय याला किती नारळ लागतील. मी ज्यावेळेस रोहित पाटील म्हणून आहेत त्यांना विचारलं, त्यांचे जवळपास त्यांचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे, त्यांनी मला असं सांगितलं की कोलंबस नारळाला आहे किंवा आपल्या ग्रीन ड्रॉपला जास्तीत जास्त 300 नारळ लागू शकतात, त्याच्यापुढे नारळ लागू शकत नाही. आणि जे लोक म्हणतात 400 नारळ, 400, 450 नारळ, 500 नारळ, ते फक्त आणि फक्त शेतकऱ्याला फसवणूक करण्याचा त्यांचा उद्दिष्ट आहे. आणि आपले रोपे विकण्याचा किंवा आपले चॅनलचे व्ह्यूज व आपले चॅनलचे सबस्क्रायबर कसे वाढतील हाच उद्देश आहे. तर 300 नारळ जरी म्हणलं तरी हे कमी नाही आहे. 300 नारळ म्हणजे खूप मोठी संख्या झाली. याला जर आपल्याला प्रत्यक्षित बघायचं जर म्हणलं 300 नारळ खूप जास्त आहे. आता 300 नारळ जर म्हणलं 20 रुपयाला नारळ आराम जातं. जे नर्सरी मग म्हणतात ना 25 रुपये तुम्ही धरू नका, 20 रुपये धरून चालवा. 20 रुपये जरी म्हणलं 6000 रुपयाला एक आपल्याला झाड पडतं. आपल्याला 150 रुपये बसतात, म्हणजे उत्पन्न हे खूप जास्त व्हायला लागले. आपल्या आपण जेवढं कॅल्क्युलेशन लावलं होतं की 5 लाख मिळते, त्याच्यापेक्षा अति जास्त व्हायला लागले. त्याच्यासाठी 5 लाख ते जाऊ द्या, 200 नारळ आरामशीर लागतील म्हणजे लागतील, आणि हे कवसुद्धा लागणार तरीसुद्धा आपल्या 4 ते 5 लाख रुपये कुठंच नाही गेले. हे स्वतः हे मान्य आहे. पण जे लोकं म्हणतात ना 500 नारळ, 1000 नारळ, ते साफ खोटं आहे. तुम्ही स्वतः विचार करा की एवढेसे नारळ कसे लागतील, त्याला काही इरिट करून काय करून, म्हणजे झाडाला काही दुसरंच काय करून, असं असतं. हे नॅचरली होत नाही मित्रांनो. कारण तुम्ही कुठंसुद्धा बघा, मोठ्या मोठ्या केंद्रामध्ये जा, तिथंसुद्धा बघा तुम्ही, रत्नागिरी वगैरे, सिंधुदुर्ग, तिथे शेतकऱ्याला तुम्ही भेटा, ते तुम्हाला सांगतील किती नारळ लागतात किती नाही. एवढे नारळ लागू शकत नाही, तर 300 नारळ खूप झाले. आता तुम्हाला सांगू तुम्ही, आता प्रत्येक नारळामध्ये आपण जे आहे असं 16 फूट अंतर ठेवले बघू शकता आपण. आणि याला 8 महिने लागवड करून झाली. मी व्हिडिओसुद्धा टाकलात माझ्या यूट्यूब चॅनलवर. जे आपले जुने सबस्क्रायबर असतील त्यांनी बघितलं असेल, किंवा जर बघितलं नसेल तर माझ्या चॅनलमध्ये तुम्ही खाली जा, तुम्हाला कळून जाईल. याला फक्त आणि फक्त 8 महिने झालेले. लोक 8 महिन्यामध्ये तसं जर बघा झालं, झाडाची वाढ वगैरे खूप छान झाली ना. आता हे असं पानं अलग अलग व्हायला सुरुवात झाली. आणि नारळामध्ये असं नाही की सगळे नारळ येतात. तुम्हाला मी एक नारळ दाखवतो त्याचं कसं नुकसान झालं आहे बघू शकता. नारळ असे जवळपास माझे 15 ते 20 नारळ खराब झालेत. नारळामध्ये मर खूप मोठ्या प्रमाणात असते हे मान्य करावं लागेल.
कारण तुम्ही स्वतः प्रत्यक्ष माझ्या दररोज देखरेखीखाली गेलेला आहे आणि दररोज मी रानात असल्यामुळे मला माहिती आहे की काय होतं. जे लोक म्हणतात ह्याला ट्रीटमेंट, मी सगळं करून बघितलं, याला बुरशीनाशक वगैरे म्हणजे हाय क्वालिटी सगळं करून बघितलं, पण जेवढं तुमची होणार आहे ते निसर्ग आहे. निसर्गापुढे आपण जाऊ शकत नाही, कितीसुद्धा तुम्ही तंत्रज्ञान विकसित केलं तरीसुद्धा निसर्गापुढे जाऊ शकत नाही. हां, तुम्ही 20 नारळापैकी 1 नारळ वाचू शकता, पण सगळे जर आपण नारळ वाचू शकत नाही आहेत, कारण तुम्ही बरेच अधिकाऱ्यांना बोललो होतो कोणते औषध मारायचे वगैरे वगैरे, त्यांनी सांगितलं, पण मला काय रिझल्ट आला नाही आहे त्याच्यासाठी.